मुंबईतल्या लालबाग परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला दुर्घटनेत वीस जणपूर जखमी झालेले आहेत जखमींना केईएम आणि ग्लोबल रुग्णालयामध्ये दाखल केले या घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली मुंबईच्या लालबाग इथे साराभाई इमारतीमध्ये बंद खोलीमध्ये गॅस बाटल्याचा स्फोट झाला सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमाराला ही दुर्घटना घडली अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले यांनी या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली गेल्या काही दिवसांपासून स्फोट झालेल्या खोलीमध्ये गॅस लिकेजचा वास येत होता रविवारी सकाळी वास कुठून येतो हे पाहण्यासाठी परिसरातले नागरिक शोधत गेले त्यावेळेला अचानक स्फोट झाला आणि स्फोट झालेल्या घरात लग्न सराई होती आज हळदी निमित्त अनेक नातेवाईक या ठिकाणी जमले होते त्यांच्या घरी त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर आज त्यांची हळद होती त्यासाठी ती लोक जेवण बनवत होते सकाळी आणि हे ऑलमोस्ट सकाळी सिक्स थर्टी सेव्हनच्या टाइम मध्ये झालं नेमकं कशा प्रकारचा आवाज आला किंवा तुम्ही कुठे होतात आणि किती जण जखमी झाले तुम्हाला काय माहिती आम्ही ही त्यांची रूम आहे जिथे सगळं झालं इथे ही माझी रूम आहे तर तिथे आम्ही बेडवरती झोपलेलो जेव्हा हे झालं तेव्हा एकदम मोठ्याने स्फोट म्हणजे असं ब्लास्ट झाला आणि आम्ही फेकला गेलो आणि त्याच्यानंतर माझ्या भावाला जरासं पाहायला लागलं पण बिल्डिंगमधले फ्लोअरवरचे भरपूर लोकांना जखमी जखम झालेत ते लोक भरपूर इंजर्ड भाजलेले वरतीच असतील कमीत कमी तर ही दुर्घटना घडल्यानंतर इथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुश राव यांनी मुंबईच्या लालबाग येथे सकाळी सातच्या दरम्यान एक सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामध्ये जवळजवळ तेरा ते चौदा जणं जी आहेत ती जखमी झालेली आहेत आपण या रूम आहे ती खोली आहे त्या खोलीमध्ये जेव्हा बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात हा स्फोट झालेला आहे ही जी भिंत आहे ही देखील पडलेली आहे आणि या भिंत पडलेली आहे एकूण या मजल्यावरचे जवळजवळ तेरा ते चौदा जणं जे आहेत ते जखमी झालेले आहेत अग्निशमन दलाच्या चार गाड्या ज्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर बचावकार्य जे सुरू करण्यात आलेलं आहे एकूण जे चौदा जणं आहेत त्यांना बा जवळच्याच विविध रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच घरी उद्या लग्न होतं आणि लग्नाची तयारी देखील या ठिकाणी आज सुरू होती आणि त्याच दरम्यान सकाळी सातच्या दरम्यान हा जो स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदार प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई